Hello students, today we are going to learn a new lesson start करणार आहे आपण. The topic lesson name is ascending and descending order to numbers. Ascending and descending order of numbers म्हणजे काय रे? चढता आणि उतरता क्रम. बघा, टॉपिक नेम इज असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स. काय लेसन नेम आहे? असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजेच असेंडिंग म्हणजे चढता क्रम अँड डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. हॅलो स्टुडंट्स, सम क्वेश्चन आस्क मी अँड सी द पिक्चर. कसं आहे रे पिक्चर? बघा, How boys is standing? They all of you standing up. All of you standing म्हणजे सगळेजण स्टँडिंग मध्ये उभे राहिलेले आहेत. कसे उभे आहेत बघा? सगळ्यात पहिल्यांदा पुढे कोण आहे? छोटा, त्याच्यापेक्षा जरा मोठा, मग ते मोठा, आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? सगळ्यात बिगर, म्हणजे सगळ्यात टॉलेस्ट बॉय आहे, सगळ्यात उंच आहे. म्हणजेच काय रे? असेंडिंग म्हणजे चढता क्रम. चढता क्रम पहिल्यांदा सगळ्यात आधी छोटा नंबर, परत त्याच्यापेक्षा थोडा मोठा, परत नंतर थोडा मोठा, असे बॉयज स्टँडिंगमध्ये उभे राहिलेले आहेत. नेक्स्ट, नेक्स्ट पिक्चर स्टँडिंग इन विच अदर फ्रॉम हाईट वाईज उभे राहिलेले आहेत. सगळ्यात आधी कोणता आहे रे? बिगर, सगळ्यात टॉलेस्ट बॉय आहे ना स्टँड, नंतर त्याच्यापेक्षा छोटा, परत नंतर छोटा, आणि सगळ्यात शेवटी बॉय उभा राहिलेला आहे. म्हणजेच डिसेंडिंग म्हणजे काय? उतरता, म्हणजेच सगळ्यात मोठा आणि मग नंतर त्याच्यापेक्षा छोटा, असे पिक्चरमध्ये दाखवले आहे. ओके स्टुडंट्स, इन दिस पिक्चर डू यू सी ऑल ऑफ स्टँडिंग द बिगेस्ट टू स्मॉलेस्ट ऑर्डर? यस, दे ऑल ऑफ यू. पिक्चर बघितले तुम्ही? कसे आहे पिक्चर? पिक्चर कसे आहे? स्टँडिंग द बिगेस्ट टू स्मॉलेस्ट बॉय. नेक्स्ट, असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? छोटा आहे ना, असेंडिंग म्हणजे चढता क्रम. बघा, क्वेश्चन रीड करते. टू अरेंज देम फ्रॉम स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, म्हणजे आपण अरेंज केलेलं आहे स्मॉलेस्ट पासून, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. बघा, आता इथं ग्रीनमध्ये ॲरो करून दाखवलेले आहेत. स्मॉल 1, 2, 3, 4 असे पुढे 5, 6, 7, 8, 9 असे. याला काय म्हणायचं? असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. आपण पहिल्यांदा चढत असतो, एक छोटी पायरी, परत दुसरी पायरी, परत तिसरी, चौथा, पाचवा, सिक्स, सेवन्थ, असे नंबरपर्यंत आपण काउंट करतो, त्याला काय म्हणायचं? असेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर पाहूया आपण आता. डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. टू अरेंज देम फ्रॉम लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, म्हणजेच मोठ्यांकडून छोट्याकडे, स्मॉलकडे यायचं. 4, 3, 2, 1, 0 म्हणजे 4 पण पुढे नंबर असू शकतात. 6, 5, 4, 3, 2, 1, 0 याला काय म्हणायचं? डिसेंडिंग ऑर्डर. नेक्स्ट बघा, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ ए नंबर. बघा, लेट अस सी, पिक्चर मी क्वेश्चन रीड करते. लेट अस सी हाउ टू पुट द नंबर्स 36, 23, 17 इन असेंडिंग ऑर्डर. फर्स्ट लेट अस कंपेअर द पेयर्स 36, 23, 23, 17, 36 अँड 17. बघा, 36 इथं कोणते नंबर दिलेत? 36, 23 अँड 17 दिलेत का नंबर? आता आपल्याला काय करायचं आहे? असेंडिंग ऑर्डर. 23 स्मॉल बिगेस्ट 36, 17
पेक्षा बिगर नंबर 23 एंड 17 पेक्षा बिगर नंबर 36. सो 17 इज द स्मॉलेस्ट नंबर. म्हणजेच काय त्यांनी दाखवलं आपल्याला, 17 इज द स्मॉलेस्ट नंबर. अँड क्रॉस आउट ऑफ अँड राईट इट, क्रॉस केलेलं आहे त्याला आणि आपण 17 राईट केले. आता असेंडिंगमध्ये 17 पेक्षा आता कोणते दोन नंबर राहिले, हे 36 अँड 23. 17 पेक्षा जरा मोठा नंबर कोणता, 23. मग त्याला आपण काट मारायची अशी 23. मग इथं कोणता नंबर राईट करायचा, 23. 23 नंतर आता रिमेनिंग नंबर 36. 36 नंबर आपण राईट केला, याला काय म्हणायचं, असेंडिंग ऑर्डर. नेक्स्ट नेक्स्ट बघा, 36 23 आणि 17 ऑफ द रिमेनिंग नंबर्स, 23 इज द स्मॉलर नंबर. सो वी क्रॉस आउट ऑफ 23 अँड राईट इट आफ्टर 17. आता 17 नंतर ना स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, 23 ला काट मारले आपण आणि 17 आफ्टर नंबर इज 23. नेक्स्ट 17 नंतर नाऊ क्रॉस आउट ऑफ द लास्ट नंबर. लास्ट नंबर कोणता राहिला आहे या बॉक्समध्ये आपण बघतोय, आता बॉक्समध्ये हा राहिलेला आहे. कोणता नंबर आहे, 36. 36 इज अ 23. 36 अँड राईट इट आफ्टर 23. 23 नंतर कोणता नंबर राईट केला आहे, 36. हे झालं असेंडिंग ऑर्डर. म्हणजेच काय येणार असेंडिंग ऑर्डरमध्ये, बघा नाऊ क्रॉस आउट ऑफ द लास्ट नंबर 36 अँड राईट इट आफ्टर 23. म्हणजे सगळ्यात स्मॉलर नंबर कोणता, 17 नंतर 17 आफ्टर 23, 23 आफ्टर 36. दिस इज कॉल, म्हणजेच याला काय म्हणतात, कॉल टू असेंडिंग ऑर्डर. नेक्स्ट इन द सेम वे पुट द 3 नंबर इन इज सेट गिवन बिलो इन असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर आपल्याला इथं करायला सांगितले. कोणता फर्स्ट नंबरचा दिला आहे, 25, 12 अँड 54. सगळ्यात स्मॉलर नंबर कोणता आहे रे, करेक्ट 12. नेक्स्ट 12 नंतर न 25, 12 आफ्टर नंबर 25, 25 नंतर 54. बघा हे राईट केले की नाही आपण, 12, 25 अँड 54. बघा ने सेकंड एक्झाम्पल, 67, 9 अँड 32. स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, करेक्ट 9. 9 अगोदर राईट करायचा, 9 नंतर त्याच्यापेक्षा मोठा. आता 67 अँड 32 राहिलेत, मग कोणता आहे, 32 नंतर न कोणता आहे, 67. मग आन्सर काय आलं, 9, 32 अँड 67. नेक्स्ट बघा 3 नंबरचा, 44, 92 अँड 30. स्मॉलर नंबर कोणता, करेक्ट 30. त्याच्यापेक्षा जरा बिगर नंबर 44. अँड लास्ट नंबर, रिमेनिंग नंबर 92. आन्सर इज 30, 44 अँड 92. बघा 9, 9, 32, 67 हे 2 नंबरचं आन्सर आलं. 3 नंबरचं आन्सर काय आलं, 30, 44 अँड 92. नेक्स्ट पेज, पेज नंबर 40. लेट अस सी हाऊ टू पुट द नंबर्स 36, 23, 48 इन अ डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजेच इथं काय सांगितलं आपल्याला, डिसेंडिंग ऑर्डर करायचा आहे. म्हणजेच उतरता क्रम, डिसेंडिंग, सगळ्यात बिगर नंबर
ऑब्जर्व द नंबर, नंबर ऑब्जर्व करायचे 36, 23 and 48 एंड फाइंड आउट द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट म्हणजे सगळ्यात बिगर नंबर. इट इज अ 48, क्रॉस इट आउट एंड राइट इट. 48 ला काय केले, 48 क्रॉस केले एंड राइट काय केले 48. 48 नंतर कोणता येईल, कोणता नंबर येईल सांगा बघू. 48 नंतर ना कोणता येईल. नाऊ चूज द बिगर नंबर फ्रॉम द टू रिमेनिंग नंबर्स अँड क्रॉस इट आउट अँड राईट इट आफ्टर 48. 48 नंतर कोणता नंबर येईल, 48 हा झालेला आहे नंबर. 48 झाला नंतर ना दोनच नंबर हे राहिले, त्याच्यामधील बिगर त्याच्यापेक्षा कोणता आहे 36. मग कोणता नंबर राईट केला इथे 36. अँड नेक्स्ट नंबर बघा, नेक्स्ट राहिलेलं कोणता आहे 20. नाव क्रॉस आउट द लास्ट नंबर लेफ्ट अँड राईट इट अँड द एंड. म्हणजे शेवटी कोणता नंबर येणार 23. इथं काय राईट केलं आहे 23. नंबर कोणता राईट केला आहे 23. आन्सर काय येणार 48, 36 and 23. पुट द गिवन नंबर इन डिसेंडिंग ऑर्डर. जसं आपण असेंडिंग ऑर्डरने नंबर राईट केले तसे आपल्याला आता हे काय करायचे, डिसेंडिंग ऑर्डरने राईट करायचे. पहा 26, 19 and 47. सगळ्यात बिगर नंबर कोणता आहे 47. 40 कोणता आहे बिगर नंबर 47. इथं राईट केलं आहे 47. नेक्स्ट 26 केलं आहे का आपण इथं 26 आणि लास्ट नंबर इज 19. मग आन्सर किती आलं 47, 26 and 19. नेक्स्ट एक्झाम्पल 62, 85 and 50. बघा सगळ्यात बिगर नंबर ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे 85 नंतर 62 रिमेनिंग नंबर 1. कोणता नंबर राहिला एकच 50. मग 50 आपण इथं नंबर राईट केलेला आहे. मग आन्सर काय येणार 85, 62 and 50. आता आपण हे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर पाहिलेले आहेत. आता हे बुकमध्ये लॉंग बुकमध्ये सॉल्व करायचे आहेत. आपल्या लॉंग बुकमध्ये दिलेले आहेत पाठीमागे डिसेंडिंग ऑर्डर करायला सांगितले, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर हे कम्प्लीट करायचं आहे. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.